ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमा। हरिओम। मी श्रुतिका विराय योगेश नार्वेकर, वरळेगाव उपासना केंद्र। साधारण 2000 आम्ही बापूंकडे यायला लागलो। बापूंकडे आल्यापासून बापूंच्या अकारण कारुण्याचे अनुभव तसे बरेच येतच आहेत। त्यापैकीच मी तुम्हाला एखाद माझा अनुभव शेअर करते। 2016 साधारण 4 कालावधीमध्ये मी 3-4 ठिकाणी जॉब चेंज केले। त्याच्यामुळे घरातमध्ये असं वाटत होतं की ही कुठेतरी ॲडजस्टमेंट करायला कमी पडते। पण मला माहिती होतं की मी आत्तापर्यंत जो जॉब केला होता त्याच्यापैकी माझं जे नॉलेज होतं ते माझं तिथे व्यवस्थित युटिलाइज होत नव्हतं। म्हणून मग मी ते जॉब चेंज करत गेले। पण 2019 जानेवारीपासून मला नवीन ठिकाणी जॉब लागला। मग जॉबच्या पहिल्या दिवशी जातानाच मी बापूंना सांगितलं की बापू आता चेंज करून खूप झालं, आता मला स्थैर्य दे। आणि त्याप्रमाणे हा जॉब चॅलेंजिंग होता आणि माझं नॉलेज तिथे एक्सप्लोअर होत होतं। तर मग नंतर मग मला पुढे असं जाणवायला लागलं की आता स्वतःला थोडंसं अजून इम्प्रूव्ह करायला पाहिजे, त्याच्यामुळे जेणेकरून मी स्वतःला सिद्ध करू शकेन। म्हणून मग मी ठरवलं की पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, ते पण माझ्याच फील्डमध्ये। आणि मग असं झालं की हा जॉब आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण एंट्रन्स, त्यामध्ये पैशाची चणचणण होतीच, पण ते पण बापूंनी अगदी सुरळीत करून घेतलं। पोस्ट ग्रॅज्युएशनला माझं ॲडमिशन पण झालं आणि एंट्रन्स पण इझी सेकंड लास्टमध्ये अगदी माझं निवड झाली, पण ती बापूंनी स्वतःच्या ह्याने करून घेतली। आणि मग झालं माझं ऑगस्टपासून पोस्ट ग्रॅज्युएशनचे लेक्चर चालू झाले, जॉब तर चालूच होता। मग ते शेड्यूल कुठेतरी ना मला हेक्टिक होत होतं आणि शिक्षणाच्या पद्धतीमध्ये खूपच बदल झाल्यामुळे मला तसं ते कोपअप करता येत नव्हतं। पण नंतर मग बापूंनाच म्हटलं की आता तुम्ही इथपर्यंत आणलं आहे तर आता इथून मला म्हणजे मागे हे करू नका, नाही तर मग सगळ्यांना असं सेह होईल की मी काहीच करू शकत नाही। आता तू मला नेहमी तूच माझ्या डोक्यात काहीतरी घालत असतंस, आता तूच काय ते कसं ते कर। आणि मग झालं, मग मी सगळं चालू होतं आणि डिसेंबरला आपलं इव्हेंट होणार होता 31 डिसेंबरचा। आणि मी तर म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये होती की तिकीट बुक करायची की नाही करायची, कारण माझी फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होती। अगदी शेवटचे 15 दिवस राहिलेले तरी पण मी काय तिकीट वगैरे घेतलं नव्हतं। पण नंतर एक मोमेंट असा आला की जाऊ दे, आता जे काय होईल ते होईल, पण आपला प्रोग्रॅम चुकवायचा नाही, प्रोग्रॅमला जायचं। आणि मी तिकीट घेतले, बसमधून केंद्रामधून बस बुकिंग वगैरे पण झालेली होती। पण आयत्या वेळेला बापूंनी एक छोटी बस अरेंज केली आणि बसमध्ये पण मला जागा करून दिली। सगळा प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि 31 डिसेंबरच्या इव्हेंटला मी जाऊ शकले। आणि येताना पण उपासना केंद्रातून छानपैकी त्या लोकांनी मला सांभाळून आणलं, कारण मला अगोदरच ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास होतो। आणि हे सगळं व्यवस्थित सुरळीत झालं आणि त्याच्यात भर म्हणजे एक्झाम पण पुढे ढकलली आणि ती 9 जानेवारीपासून चालू होणार होती। तर मी म्हटलं बरं झालं, ॲटलिस्ट म्हणजे मी तिथे जाऊन बापूंना मी त्या दिवशी भेटू शकलो। आणि नंतर मग एक्झाम झाली, एक्झामचा रिझल्ट आला आणि एक्झामच्या रिझल्टमधले मला तर म्हणजे एवढी गॅरंटी पण नव्हती की माझे सब्जेक्ट क्लिअर होतील, पण बाकी सगळे झाले, पण एका सब्जेक्टमध्ये गेटे लागले। आणि नंतर जसं जसं कोरोनाचा जगामध्ये पूर्ण वाढायला लागलं आणि साधारण फेब्रुवारीपासून तर आपले पण सगळं केंद्र आणि सगळं बंद झालं, मग तेव्हा मला असं कुठेतरी जाणवलं की जे 31 डिसेंबरला आपण भेटलो ते खरंच खूप चांगलं झालं, की ते बापूने जे घेतलं आपल्याकडून करून त्याच्यानंतर आपले त्याच ह्याच्यावरती ह्या कोरोना काळामध्ये आधार मिळत गेला। आणि कोरोना काळामध्ये पण नंतर झालं काय की जे लोक ज्या लोकांकडे कम्प्युटर वगैरे होता त्यांच्यामध्ये कामाचं प्रेशर येत होतं आणि त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेलं, फर्स्ट सेम तर झालेली पण सेकंड सेम बाकी होती, मग ते पण ऑनलाईन लेक्चर, म्हणजे असं दिवसभर ना 12-12, 13-13 तास असं ते काम व्हायला लागलं PC मध्ये प्लस ते लेक्चर, मग ते जास्तच व्हायला लागलं। आणि 15 जूनच्या नंतर मग वायवाज प्रेझेंटेशन वगैरे ते पण चालू झालं पोस्ट ग्रॅज्युएशनचं, मग नंतर मग ते खूपच थकायला येतं। आणि नंतर शेवटच्या आठवड्यामध्ये तर मला ताप वगैरे भरपूर होता आणि ते प्रेझेंटेशन आणि वायवा हे चालूच होते, अगदी मला 15 मिनटं बसवत पण नव्हतं। तरी पण त्याही परिस्थितीत माझे वायवा वगैरे सगळे त्या मानाने, म्हणजे मला असं वाटलं नाही की चांगलं केलं आहे मी, पण ठीक होते, एकदम असं डल पण झालं नव्हतं पण ठीक होतं। आणि 1 जुलैला माझा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह म्हणून, आणि रिपोर्ट आल्याच्या नंतर अगदी त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, एकही पैसा खर्च न करता
नाश्ता जेवण सगळं अगदी व्यवस्थित 11 दिवस भरपूर आराम केला. फक्त बापूंची उपासना करत होते, त्या व्यतिरिक्त मी काहीच केलं नाही 11 दिवस. आणि उपासना केंद्रातून चौकशीचा फोन यायचा, याच्या व्यतिरिक्त म्हणजे असं काहीच नाही. फक्त आणि फक्त 11 दिवस मी झोपून काढले, म्हणजे जो 8 महिने बापूंनी माझ्याकडनं जे करून घेतलं होतं त्याचा पुरेपूर आराम मला दिला. आणि प्लस ते सगळं झाल्याच्या नंतर जो सेकंड सेमिस्टर लागणार होती, सेकंड सेमिस्टर पूर्ण ऑनलाईन लागली. जी आमची रायटिंगमध्ये होती ती ऑनलाईन MCQ झाले. आणि ह्या कोरोना काळातला बापूंनी दिलेला बोनस म्हणजे मी पोस्ट ग्रॅज्युएट झाले. जास्त मेहनत म्हणजे जेवढी मेहनत तर घेतली होती, पण जे मी जिथे कुठे कमी पडत होते तिथे बापूंनी सगळी सिच्युएशन चेंज केली आणि मला सुखरूपली एकदम पोस्ट ग्रॅज्युएट बनवलं. म्हणजे जेणेकरून कोणामध्ये असं हे नाही राहणार की मी आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाही. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये पण जगामध्ये एवढे प्रॉब्लेम चालू होते, पण ना 2 पैशाची चणचण बापूंनी जाणवून दिली. ज्या ज्या वेळेला जे जे पाहिजे होतं ते सगळं बापूंनी मला दिलं. मला कुठेही असं कोणापुढे हात पसरावा लागला नाही, उलट मला जास्तच दिलं. म्हणजे माझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडे बापूंनी मला सगळं दिलं. बापू तेरा साथ है तो मुझे क्या कमी है. हरिओम श्रीराम अंबज्ञा.